एकोणतीस वर्षे अकरा महिने कराराने देण्यात येणाऱ्या महानगरपालिका शाळा आमच्या संस्थेस चालविण्यास द्याव्यात अशी मागणी कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत केली एकोणतीस वर्ष अकरा महिने करारानं देण्यात येणाऱ्या महानगरपालिका शाळा आमच्या संस्थेस चालवण्यात द्याव्यात अशी मागणी सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्टतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली दरम्यान महानगरपालिका शाळा भाडित तत्वावर एकोणतीस वर्ष अकरा महिने करारानं देण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे महापालिकांच्या शाळेत शिक्षण घेणं हा एकमेव पर्याय गरीब विद्यार्थ्यांसमोर असताना तो पर्यायही त्यांच्याकडून आता हिरवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे या शाळा ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आणि डोनेशन या माध्यमातून पैसा कमवणारे संस्थाचालक तयार होतील त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळांसमोर असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करून घेण्यासाठी अनेक भूमाफिया यात उतरतील हे होऊ नये यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत आणि उच्च दर्जाचं मिळावं यासाठी या शाळा संस्थेस चालवण्यात द्याव्यात अशी मागणी कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत केली या पत्रकार परिषदेस अजय कोल्डम विनोद उपलंची प्रदीप तडकल गुलाबचंद बारड आदी उपस्थित होते